वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यात नागपूर, मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गिकांचे जाळे निर्माण केलं जात आहे. शहरात पीएमपी आणि मेट्रोच्या माध्यमातून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येते. भविष्यातील या वाहतुकीसाठी एकच तिकीट असावं असं नियोजन सुरू आहे असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केलंय. कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. पुण्यात मेट्रोचं काम रखडलं होतं. पुण्यात कोणतंही काम असो पुणेकरांचे सल्ले मात्र मोठे असतात. मेट्रोची मार्गिका कशी असावी याबाबत पुणेकरांमध्ये मतमतांतर होतं, त्यामुळे आम्ही संभ्रमात होतो. मात्र काहीशा विलंबाने का होईना मेट्रोचं काम पुन्हा सुरळीत सुरू झालं असं मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलंय. महामेट्रोच्या माध्यमातून पुण्यामध्ये मेट्रोचं एक मोठं जाळं आपण तयार करतो. खरं आपण जर बघितलं तर जगाच्या पाठीवर ज्या शहरांमध्ये आपल्याला योग्य प्रकारची दळणवळणाची परिस्थिती सापडते ती शहरं तीच शहरं आहेत की ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम आहे.